निवडणुकीचा पराजय अधिक स्पष्ट झाल्याचं हे द्योतक आहे. अशापैकी आरोप ज्यावेळेला केले जातात त्यावेळेला ते निराधार असतात, पण जनाधार घटल्याचं एक तऱ्हेची ती अप्रत्यक्ष कबुली असते. आणि त्याच्यामुळे याच्यापेक्षा वेगळं याच्यामध्ये काय आहे असं मला स्वतःला त्या ठिकाणी काय वाटत नाही. पण अलीकडच्या कालातीमध्ये कुठेही बसून व्हिडिओ काढणं आणि तो प्रसारित करणं आणि जणू काय त्या प्रत्यक्ष स्थितीतलाच आहे अशापैकीचा आभास निर्माण करणं, अशी जी काय आज ज्यांना काय फारसं काम उरलेलं नाही ती माणसं त्या ठिकाणी करत आहेत. ठीक आहे, तो त्यांना अधिकार आहे लोकशाहीमध्ये, त्यांनी मागणी जरूर करावी. मला एक आश्चर्य वाटतं की बीडचं मतदान झालं असेल 7 तारखेला आणि फेरमताची मागणी कधी केली जाते. हास्यास्पद काही गोष्टी दिसतात म्हणजे लोकशाहीच्या मार्फत निवडणुका होत असताना अनेक वेळेला काही ठिकाणी मी प्रसंग अनुभवले, माझ्या 40 वर्ष सार्वजनिक जीवनात झाली त्याच्यामुळे मी अनेक निवडणुका पाहिल्यात. फेरमतदान करण्याची मागणी किती कालावधीमध्ये होते, त्या क्षणाला असते, संध्याकाळी होते, अगदीच काही खूप झालं तर दुसऱ्या दिवशी होत असते, काही यंत्र बिघडली त्यावेळेला त्या ठिकाणी केली जात असते. 15-20 दिवसांनी फेरमतदानाची मागणी, याचा अर्थ निवडणुकीचा निकाल काय लागणार आहे ते स्पष्ट झाल्याच्या नंतर या पद्धतीची मागणी त्या ठिकाणी केली जाते, ही हास्यास्पद आहे. आदरणीय पवार साहेबांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये बीड लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भानं, विशेष करून परळी विधानसभा मतदारसंघ जे क्षेत्र कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचं कार्यक्षेत्र आहे, त्या ठिकाणी बूथ कॅप्चरिंग झालं किंवा बोगस मतदान झालं या संदर्भाने काही आरोप केले. त्या आरोपाचा संदर्भ जो आहे तो कशाचा आहे, तर बालमित्र मंडळाचे अध्यक्ष रोहित पवार यांनी त्यांच्या फेसबुक हँडलवर, त्यांच्या ट्विटर हँडलवर जे काही व्हिडिओ शेअर केले त्याचा तो संदर्भ आहे. मुळातच लोकसभा मतदारसंघाचं मतदान पार पडल्यानंतर जर एखाद्या मतदान केंद्राच्या संदर्भात कुठं बूथ कॅप्चरिंग झालं असेल, कुठं बोगस मतदान झालं असेल, जी काही तुमची तक्रार असेल ती तक्रार दाखल करण्याची विशिष्ट अशी एक कार्यपद्धती असते, त्याचं विशिष्ट असं टाइम लिमिट असतं. आपण 2-3 आठवडे उलटल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा आपण आज तो विषय काढून मतदारांची आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेची दिशाभूल करू पाहताय. बरं, एक वेळ आपण मान्य केलं की त्या ठिकाणी त्या अमुक व्हिडिओ जो दाखवलाय तो परळी मतदारसंघातला आहे, त्या व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती कोण आहे, त्या व्हिडिओमध्ये दिसणारा दमदाटी करणारा, महिलांना शिवीगाळ करणारा, मतदान केंद्रामध्ये अनधिकृतपणे घुसलेला आणि त्या ठिकाणी फेसबुक लाईव्ह करणारा जो दाढीवाला व्यक्ती दिसतोय तो पवारसाहेबांच्या पक्षाचा तुतारी गटाचा नेता आहे, हे तपासलंय का आपण? उतावीपणे आपण व्हिडिओ शेअर केला, तो ज्याचा व्हिडिओ शेअर केलाय हा तुमच्याच पक्षाचा नेता आहे, तुमचाच कार्यकर्ता आहे, हे सुद्धा व्हिडिओ शेअर करण्याच्या अगोदर लक्षात येऊ नये. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये एक पोलिंग एजंट जो आहे तो तुतारी गटाचा पोलिंग एजंट आहे, गवळी नावाचा तो व्यक्ती आहे, आणि हा गवळी जो आहे तो तुतारी गटाचा पोलिंग एजंट आणि तो आतमध्ये जाऊन लाईव्ह करतो, आतमध्ये जाऊन फेसबुक लाईव्ह करतो, त्याला ही परवानगी कोणी दिली? हे बेकायदेशीर काम करणारा जो व्यक्ती आहे तो गवळी, तो पोलिंग एजंट आहे तुतारी गटाचा, आणि तेच व्हिडिओ शेअर करून महाराष्ट्रातल्या जनतेची तुम्ही दिशाभूल करताय. रोहित पवारांनी आजपर्यंत जे जे व्हिडिओ शेअर केले ते अशाच पद्धतीनं कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीकडून आलेले व्हिडिओ हे घाईघाईमध्ये उतावळीपणाने ते शेअर केलेले आहेत. त्यामुळं एवढे मोठे ज्येष्ठ नेते असलेले पवारसाहेब यांची सुद्धा दिशाभूल जी आहे ते रोहित पवार करत आहेत. आतापर्यंत पवारसाहेब हे कधीही त्यांच्या कुठल्या वक्तव्यांनी, त्यांच्या स्टेटमेंटनी अडचणीत आलेले नाहीत, परंतु रोहित पवारांच्या अशा उतावळीपणामुळे पवारसाहेबांना सुद्धा अडचणीत आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. नीट जरा तपासून ते व्हिडिओ बघा आणि मग पुन्हा आरोप करा, एवढंच मला रोहित पवारांना आणि तुतारी गटाच्या नेत्यांना सांगायचं.